प्रश्न विचारला, महाराज तुम्ही शिवाजी महाराजांवर रोज कीर्तनामध्ये बोलता, महाराजांबद्दल काय सांगाल? त्यावेळेस मी त्या पुराला सांगितलं, राजा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी तुला चारच ओळीमध्ये सांगेल. आणि मी त्याला सांगायला सुरू केलं, अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? तर 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शोभा. इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शोभा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा. राजनीती युद्धनीती गनिमिकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा. सामाजिकता आर्थिकता धार्मिकता नैतिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शोभा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा. रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शोभा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शोभा. या देशाच्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा. या देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा. झोपलेल्या जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शोभा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा. म्हणून मी नेहमी सांगतो, काय मागणी होती एका एका मावळ्याची, आपण नेहमी म्हणतो बघा, सोसले ते हाल त्यानं केली ही कमाल, सोसले ते हाल त्यानं केली ही कमाल, एका मराठ्यानं मराठ्याला केलं माला माल. असा हा जिजाऊचा लाड, असा हा जिजाऊचा लाड, असा हा जिजाऊचा लाड, असा हा जिजाऊचा लाड. टाळी टाळी कमाल त्यानं केली कमाल, सोसले ते हाल त्यानं केली ही कमाल, त्याने केली कमाल. एका मराठ्यानं मराठ्याला केलं माला माल. असा हा जिजाऊ, असा हा जिजाऊ चालाल, असा हा जिजाऊ चालाल, असा हा जिजाऊ चालाल. ऐका मंडळी, काय घडलं या महाराष्ट्रामध्ये? राजा रामदेवराय यादवांचं राज्य म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्राचं राज्य होत. प्रभू रामचंद्राचं राज्य होत. ऐका, त्यावेळेस या महाराष्ट्राचा राजकारभार पाहिला जात होता संभाजीनगर मधील देवगिरी किल्ल्यावरून. त्या देवगिरी किल्ल्यावरून या महाराष्ट्राचा राजकारभार पाहिला जात होता. किती आनंद होता माझ्या महाराष्ट्रामध्ये. हा महाराष्ट्र दह्या दुधानं तुडुंब भरलेला होता. कला कौशल्यामध्ये हा महाराष्ट्र नाहत होता. पण या महाराष्ट्रावर एका दुष्ट माणसाची नजर पडली, त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. तो अल्लाउद्दीन खिलजी या महाराष्ट्रावर चाल करून आला. आणि चाल करून आल्यावर अल्लाउद्दीन खिलजी याने 1261 च्या कालखंडामध्ये त्या देवगिरीला वेढा टाकला. आणि देवगिरीमध्ये राजा रामदेवराय यादवांसोबत तह केला. आणि त्या तहामध्ये राजा रामदेवराय यादवांची मुलगी अल्लाउद्दीन खिलजी घेऊन गेला. तिथच्या महाराष्ट्राचा पहिला अपमान झाला. आणि तिथून पुढे मात्र आता 350 वर्ष या महाराष्ट्राला जाणता राजाच मिळाला. या महाराष्ट्रावर 5 हुकुमशाह्या होत्या. आदिलशाही होती, निजामशाही होती, इंग्रज होते, पोर्तुगीज होते, फ्रेंच होते, डच होते. अनेक लोकांना हा महाराष्ट्र बेचिराग केला होता. ऐका मंडळी, पण याच महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामधील महाराष्ट्रामध्ये, विदर्भ प्रांतामधील सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांना एक कन्यारत्न झालं. नाव ठेवण्यात आलं मां साहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला आऊसाहेबांनो. आऊसाहेब हळूहळू लानाच्या मोठ्या व्हायला लागल्या. आऊसाहेबाच्या डोळ्याच्या समोर अत्याचार घडायला लागले. लहान लहान लेकरावर बलात्कार व्हायला लागले. आणि बघता बघता आता आऊसाहेबाच्या डोक्यामध्ये विचार उगवायला लागले. आऊसाहेबांना कळायला लागलं अत्याचार म्हणजे काय, अन्नाचार म्हणजे काय, व्याभिचार म्हणजे काय, स्वैराचार म्हणजे काय. आणि तिथून पुढं
जाधवाची मुलगी भोसल्याच्या घराण्यात देण्यात आली. शहाजी राजांचं लग्न झालं आणि हळूहळू हळूहळू संसार थाटात वाढायला लागला आणि मां साहेबांना आता दिवस गेले. दिवस गेल्यावर काही लोक गेले मां साहेबांकडे, मां साहेबांच्या दाशा गेल्या, मां साहेब काय करावा वाटतं तुम्हाला, डोहाळे कशाचे लागले. त्यावेळेस मां साहेबांना सांगितलं, अरे अम्मा घोड्यावर बैसावे असे वाटते आणि त्या औरंगाचं जाऊन मुंडक कापून आणावं असं वाटतंय. हे डोहाळे माझ्या आई साहेबांचे. आणि बघता बघता दिवस आता जवळ आले आणि मंडळी 19 फेब्रुवारी 1630 चा कालखंड सूर्य उगवला आणि या महाराष्ट्राचा जाणता राजा पुण्याच्या जवळील शिवनेरीवर याचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजे हळूहळू हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले, हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले. ऐका बघता बघता राजे 15 वर्षाचे झाले. अरे त्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जिजाऊ मां साहेबांना राजांना शिकवलं होतं रामायण, राजांना शिकवलं होतं महाभारत, राजांना शिकवलं होतं कृष्णचरित्र, राजांना शिकवलं होतं रामचरित्र. आणि वयाच्या 16व्या वर्षी राजानं एक एक मावळा जोडायला सुरू केला. तानाजी घेतला, येसाजी घेतला, बाजी घेतला, जेदय घेतले, बांधल घेतले, यादव घेतले, जाधव घेतले, सगळी माणसं जवळ गेला केली. 20 वर्षाची पोरं 16 वर्षाची पोरं 17 वर्षाची पोरं तरणी बांध पोरं राजांच्या समोर उभा राहिली. 40 पोरांची तुकडी राजानं उभा केली. प्रत्येक पोराच्या हातामध्ये बेलमंडार दिला आणि राजानं सगळ्याला सांगितलं, पोरांनो पोरांनो आता शळी म्हणून जगणं आता आपल्याला मान्य नाही. अरे जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. एक एक पोरगा उभा राहत होता, म्हणत होता ठरलं ना बराच, कोण म्हणत नाही राज, उडवायची राज, सुलतानी सत्ता आता साप उडवायची राज. बघता बघता 40 पोरं तयार झाले. 40 ची तुकडी 80 वर गेली. 80 ची 200, 200 ची 400 पोरं तयार झाली. आणि वयाच्या 16व्या वर्षी त्या 400 पोरांनी तोरण्याला तोरण बांधलं. त्यावेळेस राजांचं वय वर्ष होत 16. किती प्रसंग घडले या स्वराज्यावर ऐका मंडळी, किती लढाया घडल्या या स्वराज्यामध्ये. एका लढाईमध्ये एका मावळ्याच्या कोपरापासून हात तुटले. राजांच्या कानावर बातमी गेली की या मावळ्याच्या कोपरापासून हात तुटले, म्हणून राजा त्या मावळ्याला भेटायला त्याच्या घरी गेले. घरी गेल्यावर मावळ्याच्या बापानं राजांना बसायला घोंगडी टाकली. मावळ्याच्या बापानं राजाला पाण्याचा तांब्या भरून दिला. त्यावेळेस हात तुटलेला मावळा राजांच्या समोर आला, त्याच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. मंडळी राजानं त्याला विचारलं, दादाश्री कशा पायी रडताय? अरे स्वराज्याच्या पालखीचे खांदे करी नव तुम्ही, तुमच्या डोळ्यात आसूव बरं दिसत नाही, कशा पायी रडताय? हात तुटलेत, हात नाहीत म्हणून मला घोंगडी टाकता आली नाही म्हणून रडता की काय? तुम्हाला हात नसल्यामुळे मला पाण्याचा ताब्या भरून देता आला नाही म्हणून रडता की काय? तुम्हाला हात नसल्यामुळे माझी सेवा करता आला नाही म्हणून रडता की काय? का रडता? त्यावेळेस डोळ्यातलं पाणी गालावर आहे त्या मावळ्याच्या. आणि तो मावळा सांगतोय, राज अव राज हात नाहीत म्हणून घोंगडी टाकता आली नाही म्हणून नाही रडत, अव राज हात नसल्यामुळे पाण्याचा तांब्या भरून देता आला नाही म्हणून नाही रडत, अव राज रडतोय या करता महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या घराच्या समोर आलाय पण त्या राजाला मुजरा करण्यासाठी हातच शिल्लक राहिला नाही म्हणून रडतोय राज. असे अनेक मावळे सांगता येतील. ज्या वेळेस राजे पन्हाळ्यावर अडकले होते पोरांना, पन्हाळ्यावर अडकले राजा, तर सिद्धी जोहरच्या कानावर बातमी गेली, 1300 बांधल मावळ्यासोबत राजा पन्हाळ्यावर आहे. अफजल खानाचा नुकताच वध झाला होता. अफजल खानाचा पोरगा फाजल खान राजांचा बदला घेण्यासाठी सिद्धीला सामील झाला. सिद्धी जोहर, सिद्धी मसूद आणि अफजल खानाचा पोरगा फाजल खान, अरे ही 3 बलाढ्य माणसं 42,000 पठाणी फौज घेऊन त्या पन्हाळ्यावर धडकली. आणि बघता बघता त्या पन्हाळ्याला वेढा टाकला. पुरांनो वेढा एवढा तैनात होता, अरे पाणी खालून वरून खाली येत नव्हतं, वारा वर जात नव्हता, एवढा तैनात वेढा होता. बर वेढा काही 1 दिवस नव्हता, वेढा काही 2 दिवस नव्हता, वेढा तब्बल 90 दिवस होता.
आणि आता श्रावण उजडला. ही धरती जणू हिरवा शालू पांघरून बसली होती. पिकांनी माना डोका वर काढलं होतं. 90 दिवस झाले तरी छत्रपती गड सोडायला तयार नाही. मग सिद्धीच्या लक्षामध्ये आलं की या राजाचा जीव कशात. तपासाअंती कळालं की या राजाचा जीव रयतेत. मग क्या किया जाय. रयतेच्या नरड्याला नख लावा. आदेश निघाला आणि रयतेच्या नरड्याला नख लावायचं म्हणजे उभी पिका आडवी करायची. सिद्धी जोहरच्या सैन्यानं त्या महाराष्ट्रातल्या रयतेची उभी पीक मानावर काढलेली आडवी करायला सुरू केली. थैमान घातला. प्रत्येक आया बहिणीच्या अब्रूला हात घालायला लागले. बातमी राजाच्या कानावर गेली. राजानं भरदार शरीरन पिळदार मिशावाला म्हातारा माणूस समोर उभा केला आणि विचारलं, पंत काय केलं पाहिजे, गड तर सोडावा लागेल. त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे समोर आले आणि बाजी म्हणले, राज आता एक काम करू. राज दोन पालख्या तयार करू. राज एका पालखीमध्ये तुमच्या सारखाच तुमचे कपडे घालून तुमचा अंगी राखा तुमचा जिरे टोप सगळं तुमचं त्याला चढवू आणि हुबेहूब तुमच्या सारखा पोरगा तयार करून एका पालखीत बसवू. ती पालखी सिद्धीला माफी मागण्यासाठी त्याच्या शामेण्यात लावू आणि दुसऱ्या पालखीमध्ये तुम्हाला बसून दुसरी पालखी तुमची विशालगडाकडे पुसाटीच्या बुरजाकडून काढू. राजे म्हणले, बाजी तुम्ही म्हणताय ते खरं आहे बाजी, पण बाजी एका पालखीमध्ये बसून मी जाणार आहे पण दुसऱ्या पालखीत बसणारा पोरगा पुन्हा माघारी येणार नाही, त्याचा मृत्यू होणार आहे, कोण तयार होईल. पोरांनो बघा, त्या काळातली पोरं मरायसाठी तयार होत होती आणि आताची पोरं पुण्याचा मर्डर जालन्याचा मर्डर बघितल्यावर आपल्याला मरायसाठी तयार होताना दिसत आहेत. मरायसाठी तयार होणारी पोरं वेगळीकडे आणि मारण्यासाठी तयार होणारी पोरं वेगळीकडे. बाजीप्रभूने सांगितलं, राज अहो मला बी माहिती आहे, जो पोरगा सिद्धीच्या शामीने जाणार आहे तो पोरगा माघारी नाही येणार, ठाव आहे हा मासनी, कोण होईल तयार. राज पोरगा बी निवडलाय, बोलवा त्याला समोर. राजांच्या समोर पुराला उभा केला. राजानं त्या पुराकडे पाहिलं तर राजांना हुबेहूब आरशात आरशात पाहिल्यासारखं वाटायला लागलं. अरे एवढा हुबेहूब माझ्यासारखा दिसतो, माझ्यासारखी दाढी, माझ्यासारखा चालतो, काय रे पोरा, काय नाव तुझं. त्या पोरानं मोठ्या रुबाबात नाव सांगितलं. अहो राज प्रतापगडाच्या पायथ्याला नियमापूर नावाचं एक गाव आहे बघा आणि त्या गावातल्या एका वारकाचा पोरगा आहे जिमी. काय काम करतो. अहो राज गडाच्या पायथ्याला दुकान टाकलं या आणि गावातल्या लोकांच्या दाड्या कटणी करण्याचं काम करतो. शिवा गडाव कशाला आला रे. अवराज गावातल्या सामान्य माणसाच्या दाड्या कटणी करून पैसे कमवण्यापेक्षा अव स्वराज्याला खांदा देणाऱ्या मावळ्या मावळ्यांच्या दाड्या कटणी केल्याचं पुण्य काही वेगळंच बघा. बर पण शिवा तुला कशाला बोलवलं इथं माहिती आहे. तो म्हणला, माहिती की राज. अवराज माहिती की कशा पायी बोलवलंय. अवराज असं म्हणतात बा तुमचे कपडे मला घालायला मिळणार आहेत. अवराज असं म्हणतात बा तुमचा जिरे टॉप मला घालायला मिळणार आहे. अवराज असं म्हणतात बा तुमची कवड्याची माळ मला घालायला मिळणार आहे. अवराज असं म्हणतात बा तुमची भवानी मला मिळणार आहे. अवराज 100 वर्ष शिवा नावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगायला मिळणार आहे. पोरांनो शिवा काशीदाच्या गळ्याला गळा लावला माझ्या राजानं आणि महाराष्ट्राचा जाणता राजा ढसा 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 रडायला लागला. देवा काय पुण्य केलं असल मी की एवढी रक्ताची नाव सगळी मावळी माझ्यासाठी उभा केली. शिवा नाव्यानं राजाला शेवटचा मुद्रा घातला. राजानं सांगितलं, शिवा त्या सिद्धीच्या सामियाण्यामध्ये गेल्याच्या नंतर माझ्यासारखं चालायचं, माझ्यासारखं बोलायचं. शिवा म्हणायचा, होय राज तुमच्यासारखं चालणार की तुमच्यासारखं बोलणार की. अहो राज त्याला थोडी बी भुणूक लागू देणार नाही की मी हाय का शिवा शिवाजी महाराज आहेत म्हणून. होय शिवा असंच करायचं बघ. ठरलं राज, करणार राज, काळजी करू नका, तुम्ही निघा पुसाटीच्या बुरजाकडून राज निघा. अहो राज माझ्यासारखे 10 मिले तरी चालतील पण 10चा पोशिंदा जगला पाहिजे राज. निघा राज.
आणि शिवा नाव्याची पालखी निघाली मंडळी। शिवा नाव्याची पालखी निघाली ती थेट सिद्धीच्या शामियाण्याकडे निघाली। शिवा नावी प्रति शिवाजी महाराज म्हणून पालखीतून खाली उतरला आणि जसा पालखीतून खाली उतरला तसा सिद्धी जोहर म्हणतो कसा, आव शिवाजी आव, तशरीफ रखो, हम तो आपको दक्खन समझते थे लेकिन आप तो चूहे के माफिक हमारे पास चले आए, आप तो दक्खन के शेर हो। तो शिवा म्हणत होता कसं सांगू या येड्याला, माझा राजा कवाच तुझ्या हातावर तुरी देऊन निघून गेला, पण तो शिवाजी महाराजासारखा चालत 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 जाऊन तिथं बसला आणि बसल्यावर अफजल खानाचा पोरगा धावत धावत आला। अफजल खानाचा पोरगा फाजल खान म्हणतोय, शिवाजी काय, शिवाजी समोर बसलेलं पाहिलं, धावत धावत पुढे गेला आणि पुढे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजाचा जिरेटोप वर केला। शिवा नाव्याचा जिरेटोप वर केल्यावर कशासाठी वर केलता माहितीये, ज्या वेळेस अफजल खानाला मारलं होतं त्यावेळेस कृष्णाजी भास्कर नावाच्या एका बांधलानं शिवाजी महाराजाच्या डोक्यावर वार केला होता। त्या वाराचं निशान जर याच्या डोक्यावर असलं तर हाच शिवाजी महाराज आहे, पण वाराचं निशान काही सापडलं नाही। जेवढ्या फास्ट फाजल खान पळत गेला तेवढ्याच फास्ट माघारी आला आणि म्हणायला लागला, हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर हे शिवाजी नाही है। तो सिद्धीजोहर म्हणतो, पागल तर नाही हुआ तू, अरे यही तो है शिवाजी, अरे सबकी आंखें धोखा खा सकती है लेकिन ये सिद्धीजोहर की आंखें कभी धोखा नहीं खा सकती। हुजूर सच बात बोली आपने लेकिन इस बार आपकी आंख धोखा खा गई, यह नहीं है। सपा सप म्यानातून तिल तरवारी बाहेर निघल्या मंडळी। ऐका उचित मागणी सांगतो तुम्हाला, सपा सप म्यानातून तिल तलवारी बाहेर निघल्या आणि त्या तिन्ही तलवारी शिवा काशीदाच्या गळ्याला लागल्या आणि तिन्ही तलवारी विचारत होत्या त्याला, बता कोण है तू, बता कोण है तू, बता कोण है तू। पण तो शिवा शेवटपर्यंत सांगत होता, मी शिवाच हाय, मी शिवाच हाय, मी शिवाच हाय। मंडळी सपा सप तलवारी त्याच्या पोटामध्ये शिरल्या, शिवा नाव्याचा पुतळा बाहेर पडला, रक्त सांडलं, शिवा नावी धारातीर्थी पडला, नाही झुकला त्यांच्या समोर, नाही वाकला त्यांच्या समोर, धारातीर्थी पडला आणि त्या पन्हाळ्याकडे बघून मुजरा करत म्हणत होता, राजा अव राजा तुम्ही सांगितल्याप्रमाण जगलो सुद्धा महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मेलो सुद्धा महाराष्ट्राच्या मातीसाठी, घ्या माझा शेवटचा मुजरा राजू। तिथून पुढचा प्रसंग फार कठीण आहे मंडळी। राजे विशालगडाकडे पोहोचले आणि महाराष्ट्राचा जाणता विशालगडाकडे जाऊन विचार विनिमय करत होता, माझा लेकरू माझ्यासाठी जीव द्यायला गेलाय, एवढ्या मोठ्या वेड्यामध्ये सापडलाय माझा शिवा, काय झालं असेल त्याच। सदरीवर राजे बसले होते, नष्ट प्रधानमंडळ राजांच्या समोर उभा होत, त्या सिद्धीजोहरनं पोटामध्ये तलवारी घालून गप नाही बसला, तर या सिद्धीजोहरनं शिवा नाव्याचे बारीक बारीक तुकडे केले मंडळी आणि ते तुकडे विशालगडाकडे पाठवले। विशालगडाकडे तुकडे पाठवल्यावर बाहेरच एक चोपदार उभा होता आणि इकडचा सेवक ते तुकडे घेऊन त्या चोपदाराच्या जवळ गेला। चोपदार धावत 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 आत गेला आणि आत गेल्यावर सांगितलं, राजा अव राजा आपला शिवा आलाय बघा की राजा, राजा बाहेर आपला शिवा आलाय बघा की राजा। महाराष्ट्राचा जाणता राजा धावत धावत बाहेर निघाला आणि महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणायला लागला, एवढ्या मोठ्या वेड्यातून माझं पोरग वाचून माघारी आलं, एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या वेड्याला झुकांडा दिला माझ्या पोरानं, कुठाही माझा शिवा, कुठाही माझा शिवा म्हणून धावत धावत राजे गडाच्या बाहेर आले। आणि बाहेर आल्यावर राजानं सगळ्यांना विचारलं, कुठेही माझा शिवा। त्यावेळेस गावातल्या त्या समोरच्या सेवकानं चोपदारानं हातामध्ये तुकडे घेतले आणि राजा हा आपला शिवा आहे बघा। महाराष्ट्राचा जाणता राजा ढसा ढसा रडायला लागला मंडळ।
ज्यावेळेस शिवाचं मांस हातामध्ये पाहिलं त्यावेळेस राजा रडायला लागला, पण राजाने सांगितलं नेमापूरला शिवा नावाच्या गावाला एक निरोप धडा त्या गावच्या पाटलाला की छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला भेटायला येणार आहे, शिवा नावाच्या घरी येणार आहे, फक्त त्या पाटलाला एवढं सांगा शिवा नावाच्या घरी हे सांगू नको म्हणा, कारण त्याच्या आईला सांगितलं तर फार दुःख होईल, मी आल्यावर सांगतो। नेमापूरच्या पाटलाला कळवण्यात आलं मंडळी, नेमापूरचा पाटूल शिवा नावाच्या घरी गेला आणि शिवा नावाच्या आईला सांगू लागला आई साहेब उद्या राजा येत आहे ते तुमच्या घरी भेट द्यायला। ती आई चुली पुढे बसलेली होती, उठून उभा राहिली, अ पाटील कशा पायी येत आहे तू राजा, अहो आमच्या शिवानी काही चांगली कामगिरी केली का, वय पाटील का येत आहे राजा सांगा की पाटील कशा पायी येत आहे। पाटलाच्या डोळ्यातलं पाणी घालावर आलो आणि पाटील सांगू लागला होय होय माय साहेब लई मोठी क्रांती केली तुझ्या पोरानं, लई मोठी क्रांती केली। दुसरा दिवस उजडला मंडळी, दुसऱ्या दिवशी राजे आपल्या घरी येणार आहेत बातमी कळालेली होती। शिवा नाव्याच्या आईनं सगळ्या गावामध्ये बोबाटा केला, गावकऱ्यांना सांगितलं उद्या राजा माझ्या घरी येणार आहेत, माझ्या लेकरानं काहीतरी मोठी चांगली कामगिरी केली आहे, माझ्या लेकराला शाबासकीची थाप द्यायला राजा घरी येणार आहे, सगळ्यांनी माझ्या घरापुढे गोळा व्हा। शिवा नाव्याच्या बायकोला एक नऊवार साडी घालायला दिली मंडळी, त्या पोरीनं नऊवार साडी घातली, कपाळ भरून कुंकू लावलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आणि राजाला ओवाळण्यासाठी हातामध्ये ताट घेतलं आणि राजाची वाट बघायला लागली। शिवा नाव्याची आई तर नाचत होती माझा शिवा काहीतरी आनंद घेऊन राजाला घेऊन घरी येणार आहे, आनंद झाला होता तिला फार। ऐका मंडळी, राजा 400 पोरांच्या तुकडी सोबत आले आणि 400 पोरांची तुकडी नेमापूरच्या येशी मध्ये आली, तिथून ते तुकडी वाण्याच्या गल्लीमध्ये गेली, तिथून ते तुकडी माळ्याच्या गल्लीमध्ये गेली, तिथून ती तुकडी मराठ्याच्या गल्लीमध्ये गेली आणि आता ती तुकडी नाव्याच्या गल्लीमध्ये गेली आणि शिवा नाव्याच्या घराच्या समोर राजे उभा राहिला। शिवा नायबाच्या बायकोनं कपाळ भरून कुंकू लावलेलं, नऊवार साडी घातलेली, गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकलेलं ताट राजाच्या हातासमोर तोंडासमोर नेलं आणि राजाला कुमकुम तिलक करणार तेवढ्यात पाठीमागून एक आवाज आला, ए पोरी थांब नकोस होवाळू राजांना। आवाज कोणाचा पाण्यासाठी पोरीनं पाठीमाग पाहिलं आणि ती पोरगी म्हणते ज्या सासून मला नऊवारी साडी घालायला दिली, ज्या सासून मला कपाळ भरून कुंकू लावलो, ज्या सासून माझ्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं, ती सासू म्हणते नको वाळू राजांना काय पाप केलं मी। तेवढ्यात राजे म्हणतात हो आई साहेब ववाळू दे त्या पोरीला, अहो किती चांगली नटली आहे ववाळू द्या तिला। त्यावेळेस त्या आईनं सांगितलं अहो राज ती शिवा नाव्याची बायको आहे। राजे म्हणले मग काय झालं असू द्या ववाळू द्या तिला। त्या आईच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं मंडळीन, ती आई सांगायला लागली राज तुमच्या सारख्या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला एका विधवा बाईनं ओवाळायचं नसतं राजे। त्यावेळेस राजांना काही कळलं, राजे म्हणले मी तर कोणाला सांगितलं नाही शिवा गेला म्हणून, म्हणजे आईला कसं कळालं असेल, मी तर पाटलाला सांगितलं होतं सांगू नको म्हणून। काव आई तुम्हाला कसं कळालं तुमचं पोरग स्वराज्यासाठी कामाला आलंय? त्यावेळेस त्या आईनं उत्तर दिलं अहो राजा ज्यावेळेस तुम्ही नेमापूरच्या येशीत आला ना त्यावेळेस मी पाहिलं माझा शिवा कुठंतरी तुमचा भाला घेऊन उभा असल, ज्यावेळेस तुम्ही तेलाच्या गल्लीला आलात मला असं वाटलं तुमच्या पालखीला त्याचा खांदा असल, ज्यावेळेस तुम्ही माळ्याच्या गल्लीला आलात मला असं वाटलं की कुठंतरी त्याच्या हातामध्ये झेंडा असल, पण राजा ज्या अर्थी तुमच्या सैन्याच्या तुकडीमध्ये मला माझा शिवा दिसला नाही त्या अर्थी मी असं समजून गेले की माझं पोरग या स्वराज्यासाठी कामाला आलं। राजाने सांगितलं आई साहेब तुमचं पोरग स्वराज्यासाठी कामाला आलंय पण तुमच्या पोरानं माझा जीव वाचवलाय। आई साहेब बोला तुम्हाला काय पाहिजे, काय धन दौलत काय पाहिजे ते सांगा। त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, ती आई मोठ्या मोठ्यानं रडायला लागली, आई काय रडताय तुम्ही, अहो तुमचा तो पोरगा गेला असला तरी आजपासून या शिवाजी महाराजाला शिवा काशीत म्हणून समजा, मी तुमचा पोरगा काही कमी पडू देणार नाही, रडताय कशासाठी।
त्यावेळेस त्या आईनं उत्तर किती सुंदर दिलं, ती आई म्हणते राजा रडते या करता, देवानं मला एकच शिवा का दिला, अजून जर एक दोन शिवा दिले असते तर मी अजून हे दुसरे दोन पोरं सुद्धा तुमच्या स्वराज्यासाठी पाठवले असते. काय पाहिजे आई साहेब तुम्हाला? काही नको राज, दर पोळ्याच्या सणाला माझा शिवा गडावून खाली यायचा आणि माझ्या हातची पुरणपोळी खायचा. तुमचं धन नको, दौलत नको, काही नको राज, फक्त माझ्या हातची पोळ्याच्या सणा दिवशी येऊन माझ्या हातची पुरणपोळी खात जा. राजे म्हणले अडचण नाही येणार आई साहेब. मग त्या आईनं सांगितलं राजा मग आता आजपासून मी असं म्हणाल, गेला तो छत्रपती शिवाजी गेला आणि आता जो जिवंत आहे तो माझा शिवा जिवंत आहे म्हणून तुमच्याकडे बघून आयुष्य काढल. कधीतरी आपण विचार केला पाहिजे, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पोरं मरायला तयार राहत होती, आताची पोरं मारायला तयार होतात. म्हणून पोरांनो आम्हाला काही कामं नाहीत का? आम्ही हे धोतर घालून फिरतो, ही आमची सगळी तरुण मंडळी आज वारकरी संप्रदायामध्ये. आम्ही जर ठरवलंच असतं तर आम्ही सुद्धा चांगल्या चांगल्या जॉबला लागलो असतो, आम्ही सुद्धा लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार घेतला असता, आम्ही सुद्धा चांगला व्यवसाय केला असता. पण नाही, आम्हाला असं वाटलं आपल्या तरुण पिढीकडे बघून महाराष्ट्रातला तरुण सुद्धा गळ्यामध्ये तुळशीची माळ घालल आणि ज्ञानोबा तुकोबांची सेवा करण म्हणून धोतर घालतोय. काय महाराज बोला? आणि मी नेहमी सांगत असतो गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आपण प्रत्येकानं घातली पाहिजे. का माहितीये? कारण महिला मंडळ तुमच्या गळ्यामध्ये सोन्याच्या माळा असतील तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. तुमच्या गळ्यामध्ये सोन्याच्या माळा असतील तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. पण तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडेल. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात. आणि कोण म्हणतं माणसं सोन्यानं मोठी असतात? अरे गळ्यात घालून कोणी माणूस मोठा, गळ्यात सोनं घालून कोणी माणूस मोठा होत नसतो, त्याला माणूस सोन्यासारखा असावा लागतो तेव्हा माणूस मोठा होत असतो. कधीतरी याचा विचार आपण केला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातली मी उचित मागणी आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या हेचिदाना.